नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनची माहिती घेत होतो ती माहिती घेत असताना आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा मेडियन कसा काढायचा ते बघितलं क्वार्टाईल्स कशा काढायच्या त्या बघितल्या आपण त्यानंतर एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनची मेमरीलेस प्रॉपर्टी दॅट इज लॅक लॅक ऑफ मेमरी प्रॉपर्टी आपण पाहिली आजच्या लेक्चर्समध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले काही एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचे काही रिझल्ट्स आपल्याला बघायचे आहेत त्याचं प्रूफ त्याचं सोल्युशन थोडक्यात आपल्याला बघायचे आहेत त्यानंतर काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आता सर्वप्रथम पहिला रिझल्ट काय रिझल्ट आहे तो किंवा प्रॉब्लेम म्हणूया आपण त्याला इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओवर इंटरवल झिरो टू वन देन फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ वाय इज इक्वल टू मायनस वन बाय थीटा इंटू लॉग एक्स म्हणजे एक्सचं डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्म असताना युनिफॉर्म झिरो वन असताना वायचं डिस्ट्रीब्युशन वाय म्हणजे कोण आहे तर वन माय मायनस वन बाय थीटा इंटू लॉग एक्स त्याचं आपल्याला काय करायचं डिस्ट्रीब्युशन काय येत ते बघायचं आहे तर ते डिस्ट्रीब्युशन काढत असताना आपल्याला पहिली गोष्ट दिली आहे की एक्स आपला जो रँडम वेरिएबल आहे तो एक्स रँडम वेरिएबल काय करतोय युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय स्टँडर्ड युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनसुद्धा आपण म्हणतो मग त्याचं जे पी डी एफ आहे ते पी डी एफ आपण कसं लिहितो आहे तर यप एक्स इज इक्वल टू वन फॉर दी रेंज झिरो टू वन अँड इज इक्वल टू झिरो अदरवाइज मग इथं आपल्याला डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे कुणाचं चा? वायचं काढायचं आहे त्यामुळे लेट वाय इज इक्वल टू मायनस वन अपॉन थिटा लॉग एक्स आता हे वायचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते काढण्यासाठी आपण काय करतोय इथं डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा सी डी एफ मेथडचा वापर करतोय आता सी डी एफ मेथडचा वापर करत असताना वी हैव टू फाइंड दी सी डी एप ऑफ वाई वाई ची डी एप का गए अपने मग फ्रॉम द डेफिनेशन ऑफ डिस्ट्रीब्यूशन फंक्शन डिस्ट्रीब्यूशन फंक्शन ऑफ वायर सी डी एप ऑफ वाईज इक्वल टू कैपिटल स्मॉल वाई सपीक्स कैपिटल वाईज इक्वल टू प्रोबैबलिटी ऑफ कैपिटल वाईज लेस दैन इक्वल टू स्मॉल वाई मै इत तुम्हारा कैपिटल वाई का तर मायनस वन बाय थिटा लॉग एक्स असा आहे मग तो तिथं पूट केला सो त्यामुळे आपल्याला काय मिळेल प्रोबॅबिलिटी दॅट मायनस वन अपॉन थिटा इन टू लॉग एक्स विच इज लेस दॅन इक्वल टू वाय असं आपल्याला मिळेल मग मी काय केलं नेक्स्ट स्टेपला तर जो डिनॉमिनेटरला थिटा आहे तो दुसऱ्या साईडला नेला आहे तर तो मल्टिफ्लायर होईल न्यूमरेटरला येईल त्यामुळे मला पुढची टर्म जी मिळेल ती प्रोबॅबिलिटी दॅट मायनस लॉग एक्स इज लेस दॅन इक्वल टू थिटा वाय मग मी काय केलं तर दोन्ही बाजूला निगेटिव्ह मायनसनं मल्टिप्लाय केलं तर मग ती इन इक्वेलिटी माझी काय होईल चेंज होईल मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर त्यामुळं त्या लॉग एक्सचा मायनस निघून जाईल आणि थिटा वायला मायनस अटॅच होईल ते त्यामुळं ती इन इक्वेलिटी काय होईल चेंज होईल सो नेक्स्ट स्टेप मला काय मिळेल तर प्रोबॅबिलिटी दॅट लॉग एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस थिटा वाय मग आता हे लॉग एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस थिटा वाय जे आहे तिथं आपण काय केलं मग तिथं त्याचं रूपांतर मध्ये केलं किंवा लॉग इनवर्स ज्याला म्हणतो आपण तो तिथं अप्लाय केला तर तीस मग आपल्याला काय मिळेल तर प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ई रेस टू मायनस थीटा वाय अशा पद्धतीनं हे होईल लॉग इनव्हर्स आपलाय लॉगचा इनव्हर्स म्हणजे ई रेस टू समथिंग ते जे असतं ते येतं त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला ती प्रॉयल्टी मिळेल प्रॉलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ई रेस टू मायनस थिटा वाय मग आता ती आपल्याला सॉल्व करावी लागेल म्हणजे ई e रेस टू मायनस थिटा वायपासून पुढची जी प्रॉल्टी आहे अप्पर लिमिटपर्यंत त्या रेंजच्या तिथपर्यंतची प्रॉल्टी आपल्याला काढावी लागेल तर ती काढत असताना इंटिग्रेशन ई रेस टू मायनस वाय टू वन एफ एक्स डी एक्स इथं एफ एक्स तुमचा वनच आहे त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन जे मिळेल तुम्हाला काय मिळेल एक्स असं मिळेल मग त्याचे लिमिट्स काय आहेत तर ई रेस टू मायनस थिटा वाय टू वन मग त्याचे लिमिट्स पूट केले तिथं तर मला यप ऑफ स्मॉल वाय कॅपिटल यप ऑफ स्मॉल वाय सपिक्सला कॅपिटल वाय इज इक्वल टू वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय असं काय मिळेल डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ वाय मिळेल आता डिस्ट्रिब्युशन फंक्शनवरून मला काय करायचे तर पी डी एफ काढायचं आहे जे मला वायचं डिस्ट्रीब्युशन शोधायचं आहे वायचं डिस्ट्रीब्युशन शोधणं इज नथिंग बट वायचं पी डी एफ काय आहे ते शोधणं ते पी डी एफवरून आपण डायरेक्ट तिचं डिस्ट्रीब्युशन सांगू शकतो मग आता पी डी एफ ऑफ वाय इज नथिंग बट दी फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू दॅट व्हेरिएबल म्हणजे स्मॉल यप वाय इज इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ कॅपिटल यप ऑफ वाय हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं मग काय केलं मी त्याचं डेरिवेटिव्ह काढलं डी बाय डी वाय ऑफ वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय विथ रिस्पेक्ट टू वाय असं मला त्याचं डेरिवेटिव काढायचं मग त्याचं डेरिवेटिव्ह माझं काय मिळेल थीटा इन टू ई रेस टू मायनस थिटा वाय मिळेल कारण वनचं डेरिवेटिव कॉन्स्टंट असल्यामुळे झिरो मायनस ई रेस टू मायनस थिटा वायचं डेरिवेटिव्ह जे येणार आहे ते ई रेस टू मायनस थिटा वाय इन्टू मायनस थिटा असं येणार आहे त्यामुळं अगोदरचा मायनस आणि मायनस थिटामधला मायनस काय होईल प्लस होईल त्यामुळे थिटा इन टू इ रेस टू मायनस थिटा वाय असं तुम्हाला काय मिळेल एफ वाय म्हणजे स्मॉल एफ ऑफ वाय म्हणजेच पी डी एफ ऑफ वाय मिळेल आता हे जे पी डी एफ ऑफ वाय आहे ते काय तर एक्सपोनेन्शियल सारखं दिसतंय आता ज्या वेळेला एक्स हा झिरो टू वन असेल त्यावेळा वाय तुमचा झिरो टू इन्फिनिटी असणार आहे कारण लॉग झिरो हा तुमचा इन्फिनिटी येतो आणि लॉग वन हा तुमचा काय येतो झिरो येतो त्यामुळं ज्यावेळा तुमचा एक्स झिरो टू वन असेल त्यावेळेस वाय तुमचा झिरो टू इन्फिनिटी असेल त्यामुळे रेंज जी आहे वायची ती झिरो टू इन्फिनिटी अँड दॅट मॅचेस विथ दी एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन त्यामुळं यप ऑफ वाय आपण कसं लिहू शकतो थीटा इन्टू ई रेस टू मायनस थीटा वाय for the range x is greater than equal to 0 and theta is strictly greater than 0, is equal to 0 otherwise. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो हेन्स वाय फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थिटा असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आपला रिझल्ट काय होतो प्रू तर काय होतं प्रूव? तर इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओवर रेंज झिरो टू वन देन वाय इज इक्वल टू मायनस वन बाय theta, लॉग एक्स फॉलोज अ exponential डिस्ट्रिब्युशन विथ parameter theta. धिस इज अवर रिझल्ट विच वी हॅव proved हिअर अशा पद्धतीने आपल्याला तो काय मिळतोय रिझल्ट मिळतोय आता सेकंड जो रिझल्ट आहे तो सेकंड रिझल्ट पण त्याच पद्धतीने आहे सेकंड रिझल्ट मध्ये काय तर एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओवर रेंज झिरो टू वन

वायचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं असतं मग डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय तर यप ऑफ कॅपिटल वाय सॉरी यप ऑफ स्मॉल वाय सफिक्स कॅपिटल वाय इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी दॅट कॅपिटल वाय इज लेस दॅन इक्वल टू स्मॉल वाय दिस इज फ्रॉम द डेफिनेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ वाय त्यामुळे मग मी इथं वायच्या ठिकाणी काय केलं वायची व्हॅल्यू पूट केली काय तर प्रॉबॅबिलिटी दॅट मायनस वन बाय थीटा लॉग वन मायनस एक्स असं पुट केलं इज लेस दॅन इक्वल टू वाय मग इथं परत काय आहे डिनॉमिनेटरचा जो थीटा आहे तो दुसऱ्या बाजूला मल्टीप्लायर होईल आणि मायनस जो आहे त्यात काय केलं मग आपण दोन्ही बाजूला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर इनइक्वेलिटी काय होईल चेंज होईल त्यामुळं थीटा दुसऱ्या बाजूला मल्टिप्लायर झाल्यानंतर आपल्याला टर्म मिळेल मायनस लॉग वन मायनस एक्स इज लेस दॅन इक्वल टू थीटा वाय आणि दोन्ही बाजूला मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर इन इक्वॅलिटी चेंज होईल आणि आपल्याला काय मिळेल तर प्रोबॅबिलिटी दॅट लॉग वन मायनस एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस थीटा वाय म्हणजे तिकडं लेस दॅन इक्वल टू होतं तिकडं ग्रेटर दॅन इक्वल टू आता झालं इन इक्लिटी चेंज झाली मग काय झालं मी इथं लॉग इन फंक्शन वापरलं थोडक्यात लॉग इन त्यामुळं त्यामुळे मला काय मिळेल प्रोबॅबिलिटी दॅट वन मायनस एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू इ रेस्ट टू मायनस वाय दोन्ही बाजूला किंवा एका बाजूचा लॉग आहे दुसऱ्या बाजूला इनव्हर्स होतो थोडक्यात तो, तो लॉग इनव्हर्स नथिंग बट इ रेस टू दॅट क्वांटिटी मग पुढच्या स्टेपला काय केलं तर जो तुमचा वन मायनस एक्स आहे तो वन मायनस एक्स मधला मायनस एक्स जो आहे तो एका बाजूला आणला आणि दुसरी टर्म जी आहे ती परत वनच्या बाजूला घेतली सो ई रेस टू मायनस थिटा वाय आहे तो इकडं वन मायनस होईल आणि एक्स आहे तो सेपरेट येईल त्यामुळं मला काय टर्म मिळेल प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय असं मिळेल टर्म मला मिळेल मग मला आता काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू सम व्हॅल्यू त्याला आपण सी म्हणूया किंवा वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय म्हटलं तरी चालेल त्यामुळे तिथपर्यंतचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे रेंजच्या लोअर लिमिटपासून त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय इज नथिंग बट इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू ई रेस टू मायन सॉरी इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय एफ एक्स डी एक्स मग इथं परत एफ एक्स तुमचा काय आहे वन आहे त्यामुळं मग इंटिग्रेशन जे मला मिळेल ते काय मिळेल एक्स असं मिळेल विथ लिमिट झिरो अँड वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय असं मिळेल मग मी ती लिमिट्स तिथं पूट केले तर एफ ऑफ वाय मला काय मिळेल वन मायनस ई रेस टू मायनस थीथा वाय असं मिळेल परत माझं जे रेंज आहे एक्सची ती झिरो टू वन आहे त्यामुळं एक्स हा झिरो असताना मी वाय माझा काय येईल तर एक्स हा झिरो असताना मी वन मायनस एक्स माझा काय येईल तो वन येईल त्यामुळं लॉग वन हा काय असेल झिरो असेल त्यामुळे एक्स झिरो असताना वाय झिरोच येणार आणि एक्स वन असताना काय होईल लॉग वन मायनस एक्स जो आहे तो वन मायनस वन म्हणजे लॉग झिरो आणि लॉग झिरो इज नथिंग बट द इन्फिनिटी सो एक्स इक्वल टू वन असताना तुम्हाला वाय इन्फिनिटी मिळेल त्यामुळं ॲज एक्स लाईज बिटवीन झिरो टू वन वाय लाईज बिटवीन झिरो टू इन्फिनिटी आता आपल्याला कॅपिटल एफ ऑफ वायची व्हॅल्यू मिळालेली आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ वायची व्हॅल्यू मिळालेली आहे मग त्याच्यावरून आपल्याला पीडीएफ ऑफ वाय काढायचा तर पी डी एफ ऑफ वाय आपल्याला कसं मिळेल तर डेरिवेटिव्ह ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन घेतलं तर आपल्याला ती मिळेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन दॅट इज डी बाय डी वाय ऑफ वन मायनस ई रेस टू मायनस थिटा वाय किती येत आहे तर थिटा इन्टू ई रेस टू मायनस थिटा वाय असं मिळेल त्यामुळे यप ऑफ वाय जे आहे ते मी कसं लिहिन थीटा इंटू ई रेस टू मायनस थिटा वाय फॉर दी रेंज वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो इज स्ट्रिक्ट ग्रेटर दॅन झिरो अँड इज इक्वल टू झिरो अदरवाईज त्यामुळे हे जर पी डी एफ बघितलं तर हे पी डी एफ कसं आहे तर एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचं ते पी डी एफ आहे विथ पॅरामीटर थीटा त्यामुळे आपण काय म्हणू शकतो हेन्स वाय फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थीटा मग आपला त्यामुळे आपला रिझल्ट काय प्रूव्ह होतो तर रिझल्ट असा प्रूव्ह होतो की इफ एक्स फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओवर क्लोज इंटरवल झिरो टू वन देन वाय इज इक्वल टू मायनस थीटा अपॉन सॉरी वाय इज इक्वल टू मायनस वन अपॉन थिटा इन टू लॉग वन मायनस एक्स फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थिटा अशा पद्धतीने आपल्याला काय होतं तो रिझल्ट मिळतो आता तिसरा जो रिझल्ट आहे तो तिसरा रिझल्ट काय सांगतोय तर तिसऱ्या रिझल्टमध्ये आपल्याला काय काढायचं आहे तर इफ एक्स फॉलोज एक्सपोनेन्शियल वन एक्सपोनेन्शियल विथ पॅरामीटर वन म्हणजे थीटा इज इक्वल टू वन then find the distribution of y is equal to e raised to minus x e raised to minus x distribution call it x apply the theorem i take x follows exponential one so we can write the pdf of x as f of x is equal to e raised to minus x for the range x is greater than equal to 0 e is equal to 0 otherwise at हे जे डिस्ट्रीब्युशन आहे वायचं ते आपण ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी काढणार आहोत आता ट्रान्सफॉर्मेशन मेथडनी एखाद्याचं डिस्ट्रीब्युशन फाईंड आउट करणं त्याच्या स्टेप आपण युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत तर ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये पहिली स्टेप जी आहे ती आपल्याला काय करावं लागते तर एक्स आपल्याला ट्रान्सफॉर्म करावं लागतो इन टर्म्स ऑफ वाय वायच्या टर्ममध्ये आपल्याला काय करावं लागतं एक्स ट्रान्सफॉर्म करावा लागतो त्यामुळे आपण इथं काय आहे तर वाय इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स असं घेणार आहे कारण ई रेस्ट टू मायनस एक्सचं आपल्याला डिस्ट्रिब्युशन काढायचं आहे त्यामुळे वाय इज इक्वल टू इ रेस्ट टू मायनस एक्स असं आपण घेतलं दोन्ही बाजूला मी लॉग जर अप्लाय केला तर लॉग वाय इज इक्वल टू मायनस एक्स असं मिळेल आणि एक्स इज इक्वल टू मायनस लॉग वाय असं मला ते मिळणार आहे म्हणजे वी हॅव ट्रान्सफॉर्मड एक्स इन टर्म्स एक ऑफ वाय मग आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती काय आहे तर लिमिट्स ऑफ वाय आपल्याला काढावे वा लागतात तर जर एक्स इज इक्वल टू झिरो व्हॅल्यू मी पूट केली तर मला वाय इज इक्वल टू वन अशी व्हॅल्यू मिळते का तर ई रेस टू एक्स असा तुमचा वाय आहे तर ई रेस टू झिरो दॅट इज वन सो वाय इज इक्वल टू वन अशी व्हॅल्यू मिळणार इफ ई एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी मी पूट केला तर ई रेस टू मायनस इन्फिनिटी ई रेस टू मायनस इन्फिनिटी इज नथिंग बट वन अपॉन ई रेस टू इन्फिनिटी ई रेस टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी सो वन अपॉन इन्फिनिटी इज झिरो त्यामुळे वाय इज इक्वल टू मला काय मिळणार झिरो म्हणजे ॲज एक्स लाइज बिटवीन झिरो टू इन्फिनिटी वाय लाइज बिटवीन झिरो टू वन अशा पद्धतीनं आपल्याला लिमिट्स मिळणार आहेत वायची मग तिसरी स्टेप जी असते आपली तिसरी स्टेप म्हणजे डी एक्स अपॉन डी वाय फाईंड करणं आता इथं काय एक्स मला माहिती आहे एक्स इज इक्वल टू मायनस लॉग वाय आहे मग त्याचं मी डेरिवेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू वाय तर मला काय मिळेल डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू मायनस लॉग वाय कारण लॉग वायचं डेरिवेटिव्ह वन अपॉन वाय असतं सो so, मायनस लॉग वाय असं मला त्याचं डेरिवेटिव्ह मिळालं आणि त्याचा मॉड मॉड डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू वन बाय वाय असं मला मिळेल आता चौथी जी स्टेप आहे ती डायरेक्ट पी डी एफ काढायची स्टेप आहे पी डी एफ ऑफ वाय पी डी एफ ऑफ वाय आपण कसं काढतो एप ऑफ वाय इज पी डी एफ ऑफ वाय इज इक्वल टू यप ऑफ एक्स इन टू मॉड ऑफ डी एक्स अपॉन डी वाय अशा ह्या फॉर्म्युल्यानं काढतो आपण फक्त इथं यप ऑफ एक्स जो आहे तो काय करावा आप लागतो आपल्याला वायच्या टर्ममध्ये लिहावा लागतो आता यप ऑफ एक्स काय आहे ई रेस टू मायनस एक्स असा आहे पण ई रेस टू मायनक्स एक्स एक्स म्हणजेच वाय आहे ना तुमचा सो वी कॅन राईट यप ऑप एक्स ॲज वाय अँड डी एक्स अपॉन डी वाय इज वन बाय वाय हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपण ते पूट केलं तर न्युमरेटरचा वाय डिनॉमिनेटरचा वाय कॅन्सर होईल आणि यप ऑफ व मला काय मिळेल वन अशी व्हॅल्यू मिळेल त्यामुळं आपण त्याचं पी डी एफ जे कसं लिहू शकतो यप ऑफ वाय इज इक्वल टू वन फॉर दी रेंज झिरो टू वन अँड इज इक्वल टू झिरो अदरवाईज म्हणजेच हे काय आहे तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओव्हर रेंज झिरो टू वनचं काय आहे पी डी एफ आहे त्यामुळे वाय फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ओवर रेंज जीरो टू वन अपना रिजल्ट का हो तो बगा इतना प्रू त इफ एक्स फॉलोज एक्सपोनेंशियल विथ पैरामीटर थीटा इज इक्वल टू वन देन वाई इज इक्वल टू ई रेस्ट टू माइनस एक्स फॉलोज यूनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन विथ पैरामीटर और ओवर रेंज जीरो टू वन दिस इज अवर रिजल्ट नाउ वी आर गोइंग टू सॉल्व सम न्यूमेरिकल प्रॉब्लम्स प्रॉब्लम्सम पहिला जो न्यूमेरिकल प्रॉब्लम है तो पहला न्यूमेरिकल प्रॉब्लम लेंथ ऑफ टाइम इन अवर्स विच ए सर्टन मेक ऑफ एन इलेक्ट्रॉनिक कैलकुलेटर ऑपरेट्स सैटिस्फैक्टरि बिफोर द फर्स्ट ब्रेकडाउन इज एन एक्सपोनेंशियल रैंडम वेरिएबल मजे एक इलेक्ट्रॉनिक कैलक्युलेटर जे है तो इलेक्ट्रॉनिक कैलक्युलेटर पहला ब्रेकडाउन होण्याअगोदर समाधानकारकपणे काम करण्याचा जो टाइम आहे दॅट फॉलोज ए एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन असं सांगितलंय ते म्हण ते टाईम म्हणजे काय आहे तुमचं एक्सपोनेन्शियल रॅन्डम व्हेरिएबल आहे विथ मीन थ्री सिक्स्टी आवर्स आणि काय सांगितलं पुढं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कॅल्क्युलेटर विल ऑपरेट इफेक्टिव्हली फॉर वन एटी अवर्स ऑर लेस म्हणजे ते कॅल्क्युलेटर जे आहे ते एकशे ऐंशी तासापे इतकं किंवा त्याच्यापेक्षा कमी चांगल्या पद्धतीनं ऑपरेट होण्याची प्रॉयरिटी काढा किंवा मोर दॅन सेवन ट्वेंटी सेवन हंड्रेड ट्वेंटी अवर्स किंवा ते कॅल्क्युलेटर सातशे वीस तासांपेक्षा जास्त तास चांगल्या पद्धतीनं ऑपरेट होण्याची प्रॉयरिटी काढा असं विचारलं आपल्याला इथं काय दिलं तर एक्स एक्स हे रॅन्डम व्हेरिएबल दिलं आहे ते एक्सपोनेन्शियल डिस्ट्रिब्युशन फॉलो करते आहे असं सांगितलं आहे त्याचा मीन दिला आहे थ्री सिक्स्टी मग ते सॉल्व्ह करत असताना आपण एक्स हे रॅन्डम व्हेरिएबल लिहिले पाहिजे एक्स हे रॅन्डम व्हेरिएबल काय आपलं तर एक्स बी द टाइम इन अवर्स फॉर विच कॅल्क्युलेटर ऑपरेट्स सॅटिस्फॅक्टरीली बिफोर दी फर्स्ट ब्रेकडाऊन फर्स्ट ब्रेकडाऊनच्या अगोदर ते सॅटिस्फॅक्टरी ऑपरेटर ऑपरेट होण्याचा टाईम म्हणजे तुमचा एक्स आहे अँड दॅट फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थिटा मग आपल्याला एक गोष्ट दिली आहे की मीन दिला आहे मीन किती आहे थ्री सिक्स्टी बरोबर मग थेरॉटिकली आपला मीन काय असतो वन बाय थिटा सो वन बाय थिटा इज इक्वल टू थ्री सिक्स्टी त्यामुळे थिटा इज इक्वल टू वन अपॉन थ्री सिक्स्टी असा आहे थिटा इज इक्वल टू वन अपॉन थ्री सिक्स्टी असं आपण घेऊ शकतो म्हणजे पॅरामीटर आपल्याला काय मिळालं वन अपॉन थ्री सिक्स्टी मग आपण आता पुढं प्रॉयोरिटी काढू पुढं काय प्रॉलिटी आपण कशा पद्धतीने काढतोय बघा वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कॅल्क्युलेटर विल ऑपरेट इफेक्टिव्हली फॉर वन एटी आवर्स ऑर लेस एकशे ऐंशी किंवा एकशे ऐंशी तासापेक्षा कमी चांगल्या पद्धतीने ऑपरेट होण्याची प्रॉयल्टी काढा म्हणजेच प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन एटी आपल्याला काढायची अँड फ्रॉम डेफिनेशन प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन एटी इज नथिंग बट इंटिग्रेशन झिरो टू वन एटी एफ एक्स डी एक्स सो इथं पुट केलं आपण एफ एक्स किंवा प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन एटी म्हणजेच वन एटी ॲट द पॉइंट वन एटी आपली काय ते डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे आणि डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ एक्सपोनेशियल डिस्ट्रीब्यूशन काय तर वन मायनस ई रेस टू मायनस थीटा एक्स अशा पद्धतीने पण ते आहे आपण हे इंटीग्रेशन सॉल्व करून आपण काढू शकतो इंटिग्रेशन जर सॉल्व केलं आपण तर अशा पद्धतीनं मला मिळेल थीटा आपला वन 360 आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर येईल ते सगळं सॉल्व्ह केल्यानंतर डायरेक्ट जे मी मगाशी म्हंटलो आपलं डिस्ट्रीब्युशन फंक्शन वन मायनस ई रेस टू मायनस थीटा एक्स असं आहे बरोबर तर त्या ठिकाणी मी वन मायनस ई रेस टू आपला थीटा जो आहे तो किती आहे वन अपॉइंट थ्री सिक्स्टी आहे आणि एक्स काय आहे वन एटी आहे वन एटीच्या लेस आपल्याला व्हॅल्यू ती काढायची त्यामुळं वन एटी अपॉन थ्री सिक्स्टी म्हणजेच वन बाय टू येणार ते म्हणजे मायनस पॉईंट फाईव्ह असं येणार आहे ते मग वन मायनस ई रेस टू मायनस पॉईंट फाईव्ह जे आहे म्हणजे ई रेस्ट टू मायनस पॉईंट फायव्हची व्हॅल्यू झिरो पॉईंट सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह अशी मग ते वन माय वन मायनस दॅट व्हॅल्यू केल्यानंतर आपल्याला प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन एटी केलं तर काय मिळते झिरो पॉईंट थ्री नाईन थ्री फाईव्ह अशा पद्धतीने ती मला काय मिळते व्हॅल्यू मिळते दॅट इज द प्रॉबॅबिलिटी दॅट कॅल्क्युलेटर विल ऑपरेट सॅटिस्फॅक्टरिली वन एटी ऑर वन एटी आवर्स ऑर लेस अशा पद्धतीची ती प्रॉलिटी आहे सेकंड प्रॉलिटी काय काढायची आपल्याला मोर दॅन मोर दॅन सेवन हंड्रेड ट्वेंटी अवर्स अशी काढायची आहे म्हणजे युअर कॅल्क्युलेटर विल ऑपरेट सॅटिस्फॅक्टरीली बिफोर द फर्स्ट ब्रेक मोर दॅन सेवन हंड्रेड ट्वेंटी अवर्स म्हणजे प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वन हंड्रेड सेवन ट्वेंटी अशी आपल्याला ती काढायची मग ती इंटिग्रेशन पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा त्यालाच वन मायनस प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज लेस दॅन इक्वल टू वन सेवन ट्वेंटी अशा पद्धतीने पण ती काढू शकतो आता इथं आपण काय केले डायरेक्टली तिथं कॅल्क्युलेट केलेली आहे इंटिग्रेशननुसार म्हणजे सातशे वीसपासून पुढं ऑपरेट होण्याची प्रॉयल्टी काढायची आहे मग इंटिग्रेशन सेवन हंड्रेड ट्वेंटी टू इन्फिनिटी वन अपॉन थ्री सिक्स्टी वन अपॉन थ्री सिक्स्टी इज अवर थिटा थीटा तिथं पुट केला ई रेस टू मायनस एक्स अपॉन थ्री सिक्स्टी म्हणजे वन अपॉन थ्री सिक्स्टी हा थिटा आहे तो तिथं व्हॅल्यू पुट करूनच डायरेक्ट लिहिलेली आहे डी एक्स इन्टू डी एक्स मग वन बाय थ्री सिक्स्टी जो आहे थीटा तो कॉमन येईल कॉन्स्टंट असल्यामुळं इंटिग्रेशनच्या बाहेरील त्याचं जे इंटिग्रेशन येईल ते इंटिग्रेशन ई रेस टू मायनस थी मायनस एक्स अपॉन थ्री सिक्स्टी अपॉन मायस वन अपॉन थ्री सिक्स्टी आहे मग ते डिनॉमिनेटरला जे डिनॉमिनेटरचा जो जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला जाईल म्हणजे मायनस थ्री सिक्स्टी अपॉन थ्री सिक्स्टी जे आहे ते फक्त मायनस वन राहील आणि ब्रॅकेटमध्ये का येईल ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे ते लिमिट टाकल्यानंतर ई रेस टू मायनस इन्फिनिटी मायनस ई रेस टू मायनस सेवन ट्वेंटी अपॉन थ्री सिक्स्टी आता ई रेस टू मायनस सेवन्टी अपॉन थ्री सिक्स्टी म्हणजे ई रेस टू मायनस टू येणार आणि ई रेस टू मायनस इन्फिनिटी हा तुमचा झिरो येईल आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं मायनस आणि दुसऱ्या टर्मचं मायनस हे प्लस होईल त्यामुळे ई रेस टू मायनस टू अशी व्हॅल्यू मिळेल आणि ई रेस टू मायनस टू जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर काय मिळतो पॉईंट थर्टीन फिफ्टी थ्री सो प्रॉबॅबिलिटी दॅट कॅल्क्युलेटर विल ऑपरेट सॅटिस्फॅक्टरीली मोर दॅन सेवन हंड्रेड ट्वेंटी आवर्स इज झिरो पॉईंट थर्टीन फिफ्टी थ्री अशा पद्धतीने तुम्हाला ती मिळेल सो दिस इज फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम नाव सेकंड न्युम्रिकल प्रॉब्लेम इज ए रँडम वेरियेबल एक्स हॅज एक्सपोनेंशियल डिस्ट्रीब्युशन विथ मीन सिक्स देन फाइंड प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन नाईन गिवन दॅट एक्स इज ग्रेटर दॅन थ्री आता हे प्रॉल्टी काढत असताना इथं कंडिशनल प्रॉलिटी आहे आणि कंडिशनल प्रॉलिटी असताना इथं आपण मेमरीलेस प्रॉपर्टी लॅक ऑफ मेमरी प्रॉपर्टीचासुद्धा वापर करू शकतो मग त्यासाठी आपल्याला इथं काय दिलं आहे एक्स फॉलोज एक्सपोनेशियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थीटा मग आपल्याला मीन दिला आहे सिक्स त्यामुळं आपल्याला थेरॉटिकल मीन काय माहिती आहे वन बाय थीटा आहे हे माहिती आहे त्यामुळे थीटा आपला काय मिळेल तर वन बाय सिक्स असा मिळेल मग बाय युझिंग मेमरीलेस प्रॉपर्टी आपण कसं लिहू शकतो तर प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू नाईन नाईन हा कसा स्प्लिट करू शकतो आपण ते पुढं बघूया गिवन दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री तर मेमरीलेस प्रॉपर्टीमधला थ्री जो आहे तो म्हणजे यस आहे आपला यस मग प्रोबॅब ती प्रोयलिटी काय आहे ते इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन थ्री प्लस सिक्स म्हणजे नाईन थ्री आपला यस आहे यस प्लस टी टीची व्हॅल्यू इथं सिक्स झाली आता म्हणजे प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री प्लस सिक्स गिवन दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू थ्री म्हणजे ती प्रॉयल्टी काय असते आपली मग मेमरीलेस प्रॉपर्टीनुसार तर प्रॉबॅबिलिटी दॅट एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू टी असते ना मग त्यामुळे इथं टी आपला सिक्स आहे त्यामुळं दिस प्रॉयल्टी इज इक्वल टू एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन सिक्स मग एक्स इज ग्रेटर दॅन सिक्स आपण कशी काढणार सिक्सपेक्षा जास्त व्हॅल्यू असण्याची शक्यता प्रॉयल्टी

given that x is greater than 3 is equal to 0.3678. पॉईंट थ्री सिक्स सेवन एट अशा पद्धतीने आपल्याला हे व्हॅल्यू मिळेल आता थर्ड जे आपलं आहे न्यूमेरिकल एक्झाम्पल तर काय करायचं आहे बघा ए रँडम व्हेरिएबल x हॅज अ डेन्सिटी फंक्शन यप एक्स इज इक्वल टू इ रेस टू मायनस एक्स एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो देन प्रू दॅट प्रोबाबिलिटी दॅट मॉड एक्स मायनस वन इज ग्रेटर देन टू इज इक्वल टू ई रेस टू मायनस थ्री असंही आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे इथं काय दिलं आहे आपल्याला एक्स हा रँडम व्हेरिएबल एक्सपोनेशियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय विथ पॅरामीटर थिटा इज इक्वल टू वन त्यामुळे आपण त्याचं पी डी एफ कसं लिहू शकतो एप ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स फॉर दी रेंज एक्स इज ग्रेटर दॅन झिरो ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अँड इज इक्वल टू झिरो अदरवाइज आता हे प्रूव्ह करत असताना वरची टर्म आपण पहिल्यांदा एल एच एस कन्सिडर करूया एल एच एस काय आहे त्याची तर प्रोबॅबिलिटी दॅट मॉड ऑफ एक्स मायनस वन इज ग्रेटर दॅन टू अशी त्याची एल एच एस आहे मग प्रोबॅबिलिटी दॅट मॉड ऑफ एक्स मायनस वन इज ग्रेटर दॅन टू म्हणजेच वन मायनस प्रोबॅबलिटी दॅट मॉड ऑफ एक्स मायनस वन इज लेस दॅन इक्वल टू टू अशा पद्धतीनं ती आहे मग तेच आपण कशी लिहू शकतो प्रॉयल्टी तर वन मायनस प्रॉयल्टी मॉड जर निघून गेला तर दोन्हीच्या दोन्हीकडची लिमिट्स आपल्याला मिळतील म्हणजेच प्रॉबॅबिलिटी दॅट मायनस टू इज लेस दॅन इक्वल टू एक्स मायनस वन इज लेस दॅन इक्वल टू टू आता तो जो मायनस वन आहे तो दोन्हीकडे गेला तर प्लस वन होईल एक्स मायनस वनमधला मायनस वन जो आहे आणि मग आपल्याला काय मिळेल वन मायनस प्रोबॅबिलिटी दॅट मायनस वन इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू थ्री मिळेल पण आता एक्स हा आपला रँडम व्हेरिएबल जो आहे तो एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो आहे त्यामुळे झिरोच्या खाली त्याची रेंज असणार नाही त्यामुळे तो मायनस वन कॅन्सल होऊन आपोआप काय होईल तिथं झिरो असा येईल सो वन मायनस प्रोबॅबिलिटी दॅट झिरो इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल टू थ्री त्यामुळे ती प्रॉबॅबिलिटी वन मानून मायनस केली आपण तर आपल्याला काय टर्म मिळते आपण बघायचं आहे सो वन मायनस इंटिग्रेशन झिरो टू थ्री ई रेस्ट टू मायनस एक्स डी एक्स मग ते इंटिग्रेशन मी सॉल्व्ह केलं तर मला काय मिळेल बघा वन मायनस इन ब्रॅकेट ई रेस टू मायनस एक्स अपॉन मायनस वन विथ लिमिट झिरो टू थ्री मग ते लिमिट्स मी पूट केले आणि डिनॉमिनेटरचा जो मायनस वन आहे तो जर मायनस वन बाहेर आला तर मला प्लस होईल तिथं सो वन प्लस लिमिट्स पूट केल्यानंतर ई रेस टू मायनस थ्री मायनस ई रेस टू झिरो आता ई रेस टू झिरो काय होणार आहे माझा वन होणार आहे त्यामुळं तिथला मायनस वन आणि अगोदरचा प्लस वन हा कॅन्सल होईल आणि ई रेस टू मायनस थ्री राहील अँड दॅट इज अवर आर एच एस राईट हँड साईड सो हिअर वी हॅव प्रूवड दॅट प्रोबॅबिलिटी दॅट मॉड एक्स मायनस वन इज ग्रेटर दॅन टू इज इक्वल टू ई रेस टू मायनस थ्री अशा पद्धतीनं काय झालं ते प्रूव्ह झालं सो नेक्स्ट इज अ समरी फॉर एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन नोटेशन कसं आहे तर एक्स फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर थीटा पॅरामीटर इज थीटा विच इज ग्रेटर देन झिरो थीटा इज अ स्केल पॅरामीटर हियर सपोर्ट किंवा त्याची रेंज काय आहे तर एक्स बिलॉंग्स टू झिरो टू इन्फिनिटी झिरो पासून इन्फिनिटीपर्यंत त्याचं पी डी एफ काय आहे तर एप ऑफ एक्स इज इक्वल टू थिटा इन टू ई रेस टू मायनस थीटा एक्स एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो थिटा स्ट्रिक्ट ग्रेटर दॅन झिरो इज इक्वल टू झिरो अदरवाईज सी डी एफ त्याचा आपण बघितले कॅपिटल यप ऑफ स्मॉल एक्स इज इक्वल टू वन मायनस ई रेस टू मायनस थीटा एक्स फॉर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो थीटा इज ग्रेटर दॅन झिरो मीन बघितला आपण त्याचा वन बाय थीटा येतो मीडियन काय येतोय लॉग टू टू द बेस इ अपॉन थीटा म्हणजे वन बाय थीटा लॉग टू द बेस ई ऑफ टू क्यू वन आपण बघितला त्याचा क्यू वन त्यानंतर क्यू थ्री आपण बघितला जसा इथं दिलाय त्यानंतर क्यू डी क्वार्टाइल डेव्हिशन मग मी सांगितल्याप्रमाणे लॉग थ्री टू द बेस ई e अपॉन टू थिटा येईल मोड हा झिरो इथं सांगितलेला आहे कारण ॲट झिरो ग्राफवरनं आपण बघितलं तर ते प्रत्येक कर्वला तुमचा ग्राफ ॲट मॅक्सिमम व्हॅल्यूला आहे व्हेरियन्स त्याचा वन अपॉन थिटा स्क्वेअर रॉ मोमेंट्स या पद्धतीने आपण बघितलेत मी वन डॅश म्यू टू डॅश म्यू थ्री डॅश म्यू फोर डॅश सेंट्रल मोमेंट्स पण बघितलेत मी वन म्यू टू म्यू थ्री म्यू फोर एम जी एफ त्याचा आपण बघितलं आहे वन मायनस टी अपॉन थिटा रेस टू मायनस वन फॉर टी अपॉन थिटा इज लेस दॅन वन किंवा टी इज लेस दॅन थिटा असं असेल त्यावेळा सी जी एफ बघितले आपण मायनस लॉग वन मायनस टी बाय थिटा असं आहे त्याचे क्युम्युलंट्स आपण बघितले आहेत के वन क्यू टू के थ्री के फोर बीटा वन त्याचा फोर येतो आहे त्यामुळे बीटा टू टू येतोय विच इज ग्रेटर दॅन झिरो सो पॉझिटिव्हली स्क्युड डिस्ट्रीब्युशन क्रुटॉस इज बीटा टू नाईन सो गॅमा टू तुमचा सिक्स येतो आहे विच इज ग्रेटर दॅन झिरो सो डिस्ट्रीब्यूशन इज लेफ्टो

इफ एक्स फॉलोज एक्सपोनेन्शियल थीटा देन एम जी ओप ऑफ एक्स इज एम एमजीओप ऑफ एक्स काय तर वन मायनस टी अपॉन थीटा रेस टू मायनस वन सो आन्सर इज सी द रिलेशन बिट्वीन मीन अँड एस डी ऑफ एक्सपोनेन्शियल डिस्ट्रिब्युशन विथ पॅरामीटर थीटा इज आपण मगाशी बघितलं की मीन त्याचा वन बाय थीटा येतो एस डी ईडीसुद्धा वन बाय थीटा येतो सो मीन इज इक्वल टू एस डी असं त्याचं रिलेशन आहे सो आन्सर इज सी सो अशा पद्धतीनं हे एक्सपोनेन्शियल so, so so, डिस्ट्रीब्युशन आपलं आहे त्यामुळं आपण एक्सप्लेनेशन डिस्ट्रीब्युशनची माहिती घेतलेली आहे अशा पद्धतीनं सो so, आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबूयात सो so, थँक यू